विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी TDF चे अधिकृत उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे दिनांक 4 जून रोजी नाशिक येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागील काही महिन्यात केलेल्या प्रचाराचा मिळालेला प्रतिसाद पाहता यावेळी शिक्षक आमदाराची सर्वांचीच इच्छा आपल्या माध्यमातून पूर्ण होईल असा विश्वास प्राध्यापक कचरे यांनी व्यक्त केला. 25 जून 18 रोजी जी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. आता प्रचार तर जवळजवळ संपलेलाच आहे. शाळा सुरू झाल्यानंतर 1-8 दिवस फक्त उरतील आणि त्याच्यामध्ये सर्व बूथचं नियोजन वगैरे करण्यातच जाणार आहे. पण आता निवडणुकीची उमेदवारी भरण्याची जी आम्ही ठरवलेली तारीख आहे 4 जून नाशिक येथे पाटीदार भवनमध्ये आम्ही एक शिक्षकांचा मेळावा आहे त्यानिमित्तानं 5 जिल्ह्यातल्या आयोजित केलेला आहे. आमचे शिक्षकांचे नेते बादशाह सर, शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, KN बाबा, जोरवेकर सर अशी ही जी TDF ची धुरीण आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि निश्चितच त्या दिवशी जास्तीत जास्त जर उपस्थिती राहिली तर मग हीच मंडळी नेटवर्कच्या पद्धतीने त्यांच्या विभागामध्ये आणखी सक्रिय होतील. आणि आता हे जे शेवटचा जो शाळा सुरू झाल्यानंतर 8 दिवसाचा पिरियड जो मिळणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शिक्षकांपर्यंत पोहोचता येईल. आता बऱ्याचशा जे शिक्षक नाही अशा 4-5 मंडळीची एंट्री याच्यामध्ये उमेदवार म्हणून झालेली आहे. आणि मग साहजिकच शिक्षकांना एक भीती आहे, हा मतदारसंघ फक्त नावापुरतंच आपला राहतो की काय. आणि याच्यामध्ये राजकारणीच आता येत आहेत. राजकारण्याने जरा सोयीचं वाटायला लागलं आहे मतदारसंख्या वगैरे पाहून. आपण इथं कुठल्याही परिस्थितीत जसं विधान परिषद इतर मतदारसंघामध्ये जर घडतं तसं शिक्षक मतदारसंघामध्ये पण करू असं काहीतरी त्यांची एक वेगळी भावना झालेली आहे. पण आमचा शिक्षक कुठल्या दबावाला बळी पडत नाही, कुठल्या आमिषाला बळी पडत नाही हे आता ह्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. तर मी सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना आणि या विभागातील 5 जिल्ह्यातील शिक्षकांना जे TDF वरती प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना असं आवाहन करतो की येत्या 4 जूनला सोमवारी पाटीदार भवन जेल रोड नाशिक आयुक्त कार्यालयाजवळ आहे तिथे सर्वांनी आपलं जे नॉमिनेशन भरायचं आहे त्याच्यासाठी उपस्थित राहावं. आणि या उपस्थित राहिल्यानंतर जे विभागातले शिक्षक मंडळी येतील त्यांच्याशी त्यांचं काहीतरी कन्व्हर्सेशन चांगल्या पद्धतीचं होईल आणि निश्चितच यावेळेस नगर जिल्ह्याला संधी ही मिळणार असे आता हे जवळजवळ फिक्स झालेलं आहे किंवा असा कॉन्फिडन्स आता जवळ शिक्षकांना वाटायला लागलेला आहे. आणि हा शिक्षकाचा मतदारसंघ शिक्षकांसाठीच राहावा अशी जी एक वेव या मतदारसंघामध्ये गेलेली आता शिक्षकांपर्यंत त्याला कोणी आता थांबवू शकणार नाही एवढं मात्र निश्चित.